नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता आपण सातव्या क्रमांकाचं लेसन जे आहे केस स्टडी, त्याबद्दल आपण शिकणार आहोत. केस स्टडी हा प्रकार अत्यंत उपयुक्त आहे आणि काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये त्याची गुणवत्ता फार चांगल्या प्रकारे दिसून येते. उदाहरणार्थ क्लिनिकल फील्ड, मेडिकल फील्ड, इव्हन सोशल फील्ड. काही काही ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष डेटा किंवा प्रत्यक्ष प्रदत्त गोळा करता येणं शक्य नसतं. देर आर मेनी सच थिंग्स. फॉर एक्झाम्पल, सम ग्रेट मॅन हॅज ऑलरेडी डाईड बट ही हॅज रिटन हिज ऑटोबायोग्राफी. ओके, नाव यू विल फाईंड दॅट यू वॉन्ट टू स्टडी वॉट काइंड ऑफ मॅन ही ऑर शी वॉज. सो यू आर स्टडींग द ऑटोबायोग्राफी ऑफ द इंडिव्हिज्युअल. You are having a complete case study. He has written his experiences right from his childhood till his last years. आता एक गोष्ट या ठिकाणी असते ती अशी की ऑटोबायोग्राफी किंवा स्वतःचं आत्मचरित्र लिहिणारे जे असतात ते सगळ्याच गोष्टी त्यामध्ये देत नसतात. दुसरी बाब अशी की आपल्या आठवणीतून ते लिहत असतात आणि आठवणींवर संपूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही. याचं कारण तुम्हा लोकांना सांगतो, कारण आपलं विस्मरण जे आहे हे फार लवकर होत असतं. मी तुम्हाला सांगितलं की जे काही तुम्ही अभ्यासता 80% विस्मरण एका तासाच्या आत होतं. आणि मग काय करतं ते, आठवणीतून या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या असतात. त्याचा परिणाम असा होतो की त्यांनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी या सत्य असतात अशातला भाग नाही. मग ते म्हणतात की काही नाही, आम्ही डायरी लिहित होतो. आणि मग त्या डायरीच्या डिटेल्सवरून नंतर मग आम्ही त्या स्टोरीज तयार करतो. खरी परिस्थिती अशी असते केस स्टडीमध्ये की या लोकांच्या आयुष्यात घडलेल्या घटना ज्या असतात त्या छोट्याशा असतात आणि त्याच्यावर आधारित त्या कथा त्या ठिकाणी तयार केलेल्या असतात. तुम्हाला एक साधी घटना सांगतो. अरुणा असफ अली हे नाव तुम्ही ऐकलं आहे, बरोबर आहे. त्यांच्याबद्दल किती सांगितलं की त्यांनी तो पडलेला तिरंगा झेंडा उचलून वगैरे असा केला. स्वतः अरुणा असफ अलीने सांगितलं की अशा प्रकारचं कोणतेही कृत्य माझ्या हातून झालेलं नाही. इतिहासात अशा खूप गोष्टी दिसतात. तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती आहे. कोणतं माहिती आहे? कल्याणचा खजिना शिवाजी महाराजांनी लुटला, बरोबर आहे. आणि तिथल्या कल्याणच्या सुभेदाराची सूनही त्या ठिकाणी आणली. ही शुद्ध थाप आहे. अशा कथा या महापुरुषांच्या बरोबर चालत येतात. किंवा ती कोण आपली पद्मिनी दिनजोहार केला राजस्थानामधली, खरं म्हणजे हे सत्य नाही. पद्मावती नावाचं एक काव्य आहे, त्या काव्यामध्ये याचा उल्लेख आला. अशा प्रकारचा जोहार झालेला नाही. इतिहासातही अशाच गोष्टी आपल्याला बऱ्याच प्रमाणात दिसतात. संशोधन करताना जेव्हा मी एक संशोधन प्रकल्प घेतला की तुमच्या धर्माचा तुमच्यावर काय परिणाम होतो, कारण GW ऑलपोर्टनं म्हटलं की तुमच्या व्यक्तिमत्वावर तुमचा धर्म आणि संस्कृतीचा परिणाम होतो, तर मग हे धर्मग्रंथ वाचायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात काय आलं माहिती आहे? मूळ महाभारतामध्ये गीता नाहीच आहे. आता इमॅजिन, महाभारताची जेव्हा रचना केल्या गेली त्याच्या 720 वर्षानंतर कुठं गीतेची रचना केल्या गेली? आता तुम्ही मला सांगा. महाभारतातही श्रीकृष्ण आणि अर्जुन आहे आणि गीतेतही श्रीकृष्ण आणि अर्जुन आहे, तर 720 वर्ष काय करत होते? पण मी सांगितलं ना तुम्हाला पहिल्याच लेक्चरला, माझं काम काय आहे? तुम्हाला विचार करायला शिकवणं. तुमच्या संस्कृतीनं, तुमच्या धर्मानं, तुमच्या आईवडिलांनी, तुमच्या समाजानं तुम्हाला विचार करायला नाही शिकवलं. संशोधन करायचं असेल तर विचार करायला शिका. आपल्याला काय शिकवण्यात आलं? विश्वास ठेवा, संपलं काम, प्रश्न विचारायचे नाहीत. आणि म्हणून संशोधनं आपल्याकडची योग्य रीतीनं होत नाही. म्हणून जेव्हा केस स्टडीचा अभ्यास करतो तेव्हा ते सगळं तावून सुलाखून त्याचा अभ्यास करायला पाहिजे, योग्य रीतीनं करायला पाहिजे. समजलं? मग व्हॉट इज केस स्टडी? इट इज यूजफुल इन क्लिनिकल, मेडिकल अँड सोशल फील्ड्स. क्लिनिकल फील्डमध्ये काय आहे?
ते तुमची केस स्टडी घेत असतात. डॉक्टर तुम्हाला सगळी केस हिस्ट्री विचारत असतो आणि त्या केस हिस्ट्रीच्या आधारे नंतर मग तो आपले हायपोथेसिस तयार करतो आणि नंतर मग तो ट्रीटमेंट देतो. साधी बाब आहे, एखाद्याला मेंटल ॲबनॉर्मॅलिटी असते छोटीशी. खरं म्हणजे वी ऑल आर ॲबनॉर्मल टू सम एक्सटेंट. समजलं? जर कुणाला वाटत असेल की नाही तर मी आत्ता प्रूव्ह करून दाखवू शकतो, एवढं तुम्हाला सांगतो. समजलं? काय असतं, जसे सर्दी खोकला हे कॉमन डिसीज आहेत, तसे काही काही छोटे छोटे ॲबनॉर्मॅलिटीज असतात, पण आपल्याकडे त्याच्याबद्दल बराच गैरसमज आहे आणि मग आपण ते झाकून ठेवायचा प्रयत्न करतो. चार लोकांपर्यंत जाऊ देत नाही, मग ते आणखी ॲग्रेवेट होतात ते डिसीज. केस हिस्ट्रीमध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घ्यायच्या असतात आणि म्हणून सगळे डिटेल्स जे आहेत ते आम्हाला केस हिस्ट्रीमध्ये मिळवायचे असतात. याकरता दोन मार्गांचा वापर करतो, वी यूज. नंबर वन इज ऑब्झर्वेशन टेक्निक अँड नंबर टू इज क्वेश्चनेअर टेक्निक. नाउ इन केस हिस्ट्री, दिस इज अन इनडेप्थ ॲनालिसिस ऑफ द बिहेवियर आयदर ऑफ अन इंडिव्हिज्युअल ऑर दॅट ऑफ कम्युनिटी. अगदी इनडेप्थ खोलात जाऊन आम्ही त्याचा सगळा विचार करतो. कधी कधी ऑब्झर्वेशन टेक्निकचा वापर करतो, कधी क्वेश्चनेअरचा, कधी इंटरव्ह्यू शेड्यूलचा वापर करतो अँड देन वी ट्राय टू टेक आउट ॲज मच इन्फॉर्मेशन ॲज पॉसिबल. वाटतं तेवढं सोपं नाही केस हिस्ट्री, याचं कारण तुम्हा लोकांना सांगतो. रिटन मॅटर आहे, पब्लिश्ड मॅटर आहे, माहिती तुम्ही गोळा केली, सगळीच ऑथेंटिक आहे का? नसते. तुम्हाला एक गंमत सांगतो, तुमच्या नाशकातलीच घनघटना सांगतो. यदी फडके नावाचे फार मोठे संशोधक आहेत. यदी फडकेंनी एका ठिकाणी लिहून ठेवलं, सावरकरांना घरासमोरच्या भगूर नदीमध्ये सुद्धा व्यवस्थित पोहता येत नव्हतं. यदी फडकेंना चॅलेंज करता, नाही करू शकत आपण. इतका मोठा विद्वान आणि त्यांनी शोधून काढलं हे सगळं त्या पत्रात जे लिहिलं होतं ते. आता मला सांगा, मार्सेलिसच्या बंदरात जहाजातून उडी घेऊन समुद्रात पोहता येणं शक्य आहे का? मग मी प्रश्न निर्माण नाही करत मित्रांनो, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो अडथळे काय असतात. मोठ्या माणसांबरोबर अशा दंतकथा ज्या आहेत त्या नेहमी प्रसारित होत असतात. त्यामुळे केस हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना खरं काय आणि खोटं काय निरक्षीर विवेक या पद्धतीनं आपल्याला निवडायला पाहिजे. अन्यथा केस हिस्ट्री इट्स अ व्हेरी डेंजरस टूल. कोण सांगेल हो माझा इन्सल्ट झाला इतक्या वेळेस? नाही होत. बरोबर आहे, ते आपण लपवायचा प्रयत्न करतो. याला आम्ही दोन अवस्था म्हणतो. वन इज कॉल्ड लेव्हलिंग, द अदर इज कॉल्ड शार्पनिंग. पहा काय घडतं. एक व्यक्ती तुमच्याजवळ काहीतरी सांगतं, जी गोष्ट तुम्हाला आवडते त्याला तुम्ही तिखट मीठ लावून दुसऱ्याला सांगता. बरोबर आहे? आणि जी घटना तुमच्या मनाविरुद्ध असते ती घटना शक्यतोवर लेव्हलिंग करून सांगता. स्वतःचं तुम्ही आत्मपरीक्षण करून पहा, आयुष्यात कितीदा तुम्ही असं केलं, काही गोष्टी अगदी तिखटमीठ लावून सांगल्या म्हणजे शार्पनिंग केलं आणि काही गोष्टी अगदी लो लेव्हलला तुम्ही सांगितलं म्हणजे लेव्हलिंग केलं त्याचं. सो व्हाईल ॲनालायझिंग द डेटा कलेक्टेड थ्रू केस स्टडी यू मस्ट अंडरस्टँड व्हेअर देअर वॉज शार्पनिंग अँड व्हेअर देअर वॉज लेव्हलिंग. देन ओनली यू कॅन अंडरस्टँड द करेक्ट पर्सनॅलिटी ऑर द करेक्ट इटिओलॉजी ऑफ द इंडिव्हिज्युअल. आता दुसरा घटक म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो स्टडी. कठीण शब्द वाटतो नाही का, एक्स पोस्ट फॅक्टो स्टडी? घाबरायचं नाही, काही नाही. याचा अर्थ असा होतो की अगोदर घडलेली घटना, तुमचं सगळे अभ्यास सोशल सायन्सेसमधले
हे मॅक्झिमम एक्स पोस्ट फॅक्टो स्टडी असतात. उदाहरणार्थ, मला अभ्यास करायचा आहे तुमच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आता मला दिसून येतं की तुमच्या बुद्धिमत्तेवर तुमच्या अनुवंशिकतेचा परिणाम होतो, परंतु असा जर अभ्यास करायचा असेल तर मला आयडेंटिकल ट्विन निवडावे लागतात, कारण त्यांची मग अनुवंशिकता सारखी असते. या स्टडीज कठीण असतात, ते परदेशात जास्त शक्य होतं, आपल्याकडे लपवून ठेवतात हे सगळं, म्हणून मी ते घेत नाही. मग मी म्हणतो सामाजिक आर्थिक दर्जाचा अभ्यास चालेल का, तर चालतो, कारण तो मापन करता येतो, आपल्याजवळ स्केल असतात सोशो इकॉनॉमिक स्टेटस मापन करण्याच्या, त्या घेऊन मी करतो. तर मग मी एक घटक घेतो सोशो इकॉनॉमिक स्टेटस स्केल, त्याचा बुद्धिमत्तेवर होणारा परिणाम. क्रमांक 2, जेंडर. भारतातले लोक आईबाप किती जोरात सांगत की काही नाही, मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आम्ही काही फरक करत नाही, हे फक्त सांगायचं असतं, बरोबर आहे. आजही या 21व्या शतकात या मूर्खांच्या घरी जर मुलगा जन्मास आला ना, तर 10 लोकांना पटपट सांगतात, मुलगी जन्मास आली तर असे तोंड करून बसतात लेकाचे. आजही घडतं हे. फॅसिलिटीज ज्या दिल्या जातात समाजामध्ये सुद्धा, त्या कुणाला जास्त दिले जातात? मुलांना जास्त दिले जातात. तो रात्री 12 वाजता आला तरी काही फरक नाही, मुलगी जर आल्याबरोबर काय ग कुठं गेली होतीस. आता तुमची बुद्धिमत्ता केव्हा जास्त वाढते? जेव्हा तुमचे इंटरॅक्शन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या घटकांशी होत असतात, तेव्हा तुमची बुद्धिमत्ता वाढते. म्हणून मग जेंडर डिफरन्स हा भारतात दिसायलाच पाहिजे, कारण इंटरॅक्शनच्या संधी कुणाला? मुलांना जास्त, मुलींना कमी. हे बघ, मुलांशी बोलायचं नाही. का बोलायचं नाही मला तेच समजत नाही. आम्ही एवढे वाईट आहोत का? मला तेच समजत नाही. ऑल रिस्ट्रिक्शन्स, आय कांट अंडरस्टँड. ओके, बुद्धिमत्ता नाही वाढत म्हणून पहिला घटक मी घेतला सोशो इकॉनॉमिक स्टेटस, दुसरा घटक मी कोणता घेतला? जेंडर. ठीक आहे, तिसरा घटक मी घेतला पेरेंटल लेव्हल ऑफ एज्युकेशन. तुम्ही पहा, शिक्षित पेरेंट्स काय करतात, अरे मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढेल, त्यांचे काय खेळ आहेत ते आणून द्यायचा प्रयत्न करतात. कमी शिकलेले पालक तो विचार करत नाही, म्हणून मी पेरेंटल एज्युकेशन घेतलं. एग्रीड. आता पहा, या तिन्ही गोष्टी घडलेल्या आहेत की नाही? सोशो इकॉनॉमिक स्टेटस ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेलं आहे तुमचं, म्हणजे घडलेलं आहे. जेंडर तुमचं ऑलरेडी डिसाईड झालेलं आहे. पेरेंटल एज्युकेशन इज ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड. परिणाम कशावर पाहतो? बुद्धिमत्तेवर. बुद्धिमत्ता ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेली आहेत. सो ऑल ऑर रादर मोस्ट ऑफ युअर स्टडीज आर एक्स पोस्ट फॅक्टो स्टडी. कळलं? हे कठीण शब्द वाटतो, पण याचा अर्थ सोपा आहे. ऑलरेडी घडलेली घटना आहे, फक्त त्याचे इटिओलॉजिकल कॉजेस काय आहेत, कोणते कारणं आहेत ज्यामुळं या एक्स मुलाची बुद्धिमत्ता एवढी आहे आणि वाय मुलाची बुद्धिमत्ता एवढी आहे, याला म्हणतो आपण एक्स पोस्ट फॅक्टो स्टडीज. ऑल राईट. आणि हे करत असताना मग आपण काय करतो, कधीकधी मग फॅक्टोरियल डिझाईन वापरतो, कधी सिंगल असोसिएशन किंवा रिलेशनशिप वापरतो. प्रामुख्याने स्टडी या दोनच प्रकारात मोडतात, खरं सांगू तुम्हाला क्वांटिटेटिव्ह. एक तर कोरिलेशनल स्टडी, ओके, किंवा मग कंपॅरेटिव्ह स्टडी तुमच्या ज्या असतात त्या. या कंपॅरेटिव्ह वेगळ्या प्रकारे कराव्या लागतात. कोरिलेशनल स्टडीमध्ये काय करतो, दोन घटकांमध्ये सहसंबंधनं शोधायचा प्रयत्न करतो, परंतु ते कोरिलेशन काढतानाही आपलं डोकं शाबूत ठेवायचं एवढं तुम्हाला सांगतो. आणि आजकाल काय झालं आहे माहिती आहे, कॉम्प्युटरचा वापर झाल्यामुळं आणि SPSS हे जे पॅकेजेस आले आहेत, स्टॅटिस्टिकल पॅकेजेस फॉर सोशल सायन्सेस, यांच्या वापरामुळं लोक कुठलंही स्टॅटिस्टिक्स कुठंही वापरतात, काहीही अर्थ नसतो त्याला आणि यांनाही समजत नाही. आउट ऑफ वे जाऊन तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्याकडे तपासायला एक PhD थेसिस आला होता. आपण म्हणतो की आपल्या
आपल्या शरीरात आपल्या केसांचा रंग, चामडीचा रंग, आपली उंची वगैरे हे अनुवंशिकतेवर अवलंबून असतं. अभ्यास केला गेला. आई, बाप, मुलगा आणि मुलगी चौकोनी कुटुंब निवडलं, त्यांचे अँथ्रोपोमेट्रिक मेजर्स घेतले. म्हणजे कसं, उंची, वजन, हेड सरकमफरन्स, चेस्ट सरकमफरन्स वगैरे सगळं घेतलं आणि हे सगळं शेवटी SPSS पॅकेजमध्ये टाकलं आणि कोरिलेशन्स काढलेत. एक कोरिलेशन होता, आता कॉम्प्युटरला काय जे फीड कराल ते तुम्हाला देतं, ते इतके कोरिलेशन दिलं. तिथे मग आपली स्वतःची अक्कल वापरावी लागते, कोणते कोरिलेशन वापरायचे आणि कोणते फेकून द्यायचे. कॉम्प्युटरनं कोरिलेशन काढून दिलं, नवऱ्याची उंची आणि बायकोचं वजन, पॉझिटिव्ह कोरिलेशन. जसजशी नवऱ्याची उंची वाढत जाते तसं तसं बायकोचं वजन वाढत जाते. मी म्हटलं बाबा हे असं शक्य नाही, त्यांना सांगितलं, म्हटलं बाई एक लक्षात घे, या नवऱ्याच्या उंचीच्याऐवजी पे पॅकेट जर ठेवलं असतं तर मी समजू शकतो की जसजसं नवऱ्याचा पगार वाढत जातो तसतसं बायकोचं वजन वाढत जातं. गंमत म्हणून तुम्हाला सांगितलं पण हे सत्य आहे दुर्दैवानं. PhD थेसिसमध्ये या अशा गोष्टी जेव्हा पाहतो तेव्हा वाईट वाटतं. स्टॅटिस्टिक्स परफेक्टली वापरा. योग्य स्टॅटिस्टिक जर वापरलं तरच तुमचे जे निष्कर्ष जे आहेत ते योग्य राहतील, अन्यथा अशा प्रकारचे गोंधळ घडतात. कोरिलेशन मी कशातही काढू शकतो पण त्याला आम्ही स्प्युरियस कोरिलेशन म्हणतो. कोरिलेशनवर येणार आहे, पूर्ण एक लेसन त्यावर मी दिलेलं आहे. त्यामुळे कृपा करून अशा प्रकारच्या इव्हन इन एक्स पोस्ट फॅक्टो स्टडी कृपा करून अशा चुका तुम्ही करू नका. ओके, देन देर आर डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस. बरेचसे आपल्याला डॉक्युमेंट्स हाती लागतात आणि त्या डॉक्युमेंट्सच्या आधारे आपल्याला कधीकधी निष्कर्ष काढावे लागतात. जुन्या काळी लोकांनी लिहून ठेवल्यात पोथ्या, परंतु बऱ्याचशा पोथ्या ज्या आहेत एक तर वाचता येत नाही, त्यांचा अर्थ लावता येत नाही आपल्याला, त्यामुळे त्यांचा काहीही उपयोग होत नाही. पण ब्रिटिश काळामध्ये त्या ठिकाणी गॅझेट्स लिहायची पद्धती होती आणि मग त्या दिवशी काय घडलं त्या दिवशीचा सगळा साध्यंत इतिहास तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो. त्याचं जेव्हा तुम्ही ॲनालिसिस करता तेव्हा त्या काळच्या परिस्थितीबद्दलची सगळी माहिती तिथं मिळते. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुम्हाला गॅझेट्समध्ये मिळते. अनेक लोक अशा प्रकारे क्लेम करतात, का हो सर मग आमच्या जुन्या धर्मग्रंथामध्ये जे वर्णन केलं आहे किती परफेक्ट वर्णन आहे तुम्ही पहा. पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवता कारण ते तुमचे धर्मग्रंथ आहेत. बरोबर आहे. आता पहा, मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. 18 दिवस महाभारताचं युद्ध झालं, बरोबर आहे. कशानं लढले ते? AK-47 घेऊन तर लढले नव्हते, मग फक्त तिरकमठा, बाण, बरोबर आहे. आता मी एक फुटबॉल ग्राउंडवर एका बाजूला कौरवांना उभा करतो, एका बाजूला पांडवांना उभा करतो, यांचा बाण त्या फुटबॉल ग्राउंडच्या मध्येच पडतो. तिथपर्यंत जातच नाही, किती दूर जाणार आहे बाण? सिनेमात किंवा TV नका सांगू, या सगळ्या थापा असतात. तुम्ही स्वतः बाण तयार करा, अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं मटेरियल वापरा आणि जो तुमच्या एरियामधला पहलवान माणूस असेल त्याला म्हणा चल ती ओढ प्रत्यंचानं पाठवतो बाण, किती दूर जातो पाहतो. विचार केल्यावर हे पोकळपणा लक्षात येतो. इमॅजिनेशन इज डिफरंट अँड रियालिटी इज डिफरंट. इन रिसर्च आय वॉन्ट रियालिटी, आय डोंट वॉन्ट इमॅजिनेशन. कल्पनेच्या भरारीत हिंडू नका प्लीज. वास्तव जे आहे म्हणून विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्युमेंट्स जे आहेत जुने ते किती प्रमाणात सत्यावर आधारित आहेत ते शोधून काढायचं आणि त्याचा ऑब्जेक्टिवली विचार करायचा, सब्जेक्टिवली नाही. फक्त माझ्या धर्माशी संबंधित आहेत म्हणून ते फेवरेबल आहेत, दुसऱ्याच्या धर्माशी संबंधित आहेत म्हणून ते वाईट आहेत, प्लीज रिसर्चमध्ये या गोष्टी कृपा करून तुम्ही आणू नका. ओके, सो इन केस स्टडी अँड इन एक्स पोस्ट फॅक्टो स्टडी अँड इन डॉक्युमेंटरी ऑल्सो
रिमेंबर ऑब्जेक्टिविटी इज नेसेसरी. आता येऊ आपण कंटेंट ॲनालिसिसवर. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला सांगू, कंटेंट ॲनालिसिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओपन एंड क्वेश्चनला दिलेलं उत्तर, एखादी आत्मचरित्र किंवा एखाद्याचं दीर्घकाल चाललेलं भाषण, या भाषणांचं कंटेंट ॲनालिसिस करताना तुम्ही काय करता? पहिल्यांदा तिथे एकसारखे किती वर्ड्स आलेत, एकच शब्द कितीदा त्यांनी उच्चारला, त्याची फ्रिक्वेन्सी काढता येते. तुमच्यापैकी ज्यांनी कन्हैया कुमारचं ती जी टी व्हीवर झालेली मुलाखत जर ऐकली असेल, तर पहा माझ्यासारखा सायकॉलॉजिस्टच्या लक्षात काय राहिलं माहिती आहे? प्रत्येक वेळेस उत्तर देताना तो म्हणायचा देखिए. पहा मी बाकीचे कंटेंट विसरलो त्याचे, पण ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना देखिए असं म्हणायचा. याची फ्रिक्वेन्सी मी मोजतो. दिस इज कंटेंट ॲनालिसिस. एक भाग झाला, समजलं? एकच शब्द त्यानं कितीदा त्या अर्ध्या तासाच्या किंवा एक तासाच्या मुलाखतीत मांडला, एकच वर्ड. ही फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता मोजतो कंटेंट ॲनालिसिस. त्यानंतर काही लोकांना सवय असते एक विशिष्ट प्रकारची कन्सेप्ट पुन्हा पुन्हा सांगायची. माझ्या भाषणात तुम्हाला अनेकदा दिसेल ऑब्जेक्टिव्हिटी, कितीदा मी ऑब्जेक्टिव्हिटी वापरली ही कन्सेप्ट, त्याची फ्रिक्वेन्सी काढायची. पहिलं झालं वर्ड, दुसरं झालं कन्सेप्ट, तिसरं काही थीम्स अशा असतात. प्रत्येक गोष्टीला एक थीम असते, त्या थीम्स अशा असतात, त्या थीम्स पुन्हा पुन्हा वारंवार येत असतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगत किंवा शिकवत असताना, हे सांगत असताना मी तुम्हाला सांगतो की तुमच्या संशोधनामध्ये रिलायबिलिटी अधिक पाहिजे, मला व्हॅलिडिटी अधिक पाहिजे. थीम मी तुम्हा लोकांना सांगतो, या थीमचं ॲनालिसिस करायचं असतं त्या ठिकाणी. पहिल्यांदा वर्ड झालं, दुसरी कन्सेप्ट झाली, तिसरी थीम झाली, ठीक आहे. क्रमांक चार, त्या ठिकाणी मिनिंगफुलनेस किती आहे कंटेंटमध्ये, तुम्ही स्वतःचाच विचार करा. दिवसभरात तुम्ही जेवढी बडबड करता, त्यापैकी समजा तुम्ही चार तास बडबड केली दिवसभरामध्ये, किती वेळ तुम्ही खरोखर अर्थपूर्ण बोललात तुम्ही शोधून काढा. चार तासाच्या बडबडीमध्ये जास्तीत जास्त चार मिनिटाची बडबड खऱ्या अर्थानं अर्थपूर्ण होती. याला आम्ही म्हणतो सेमांटिक, SEMANTIC. ते सेमांटिक शोधून काढा, अर्थपूर्ण किती होतं ते. आणि शेवटचा घटक रिलीव्हन्स. आपण जे बोलतो ते त्या विषयाशी खरोखर रिलिव्हंट आहे, संबंधित आहे की नाही, हे शोधून काढायचं. आणि याच्या आधारे कंटेंट ॲनालिसिस करायचं असतं. वर्ड, कन्सेप्ट, थीम, मिनिंगलेस दॅट इज सेमांटिक, ओके, अँड रिलिव्हन्स. या सहा घटकांच्या आधारे तुम्ही काय करता? कुठल्याही गोष्टीचं, कुठल्याही मॅटरचं कंटेंट ॲनालिसिस करता. आणि या कंटेंट ॲनालिसिसच्या आधारे नंतर मग तुम्ही निष्कर्ष काढत असता. माझा मला वाटते 25 मिनिटाचा वेळ संपला आहे, ओके. आता तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर, तुम्ही लेवलिंग आणि शार्पनिंग ह्या दोन कन्सेप्ट सांगितल्या, तर लेवलिंग आणि शार्पनिंग करता काही खास टूल्स आहेत का? की जसं मी डेटा कलेक्ट करते तर तो ॲक्च्युली लेवल केलेला आहे की शार्पन केलेला आहे, म्हणजे जास्त एक्झॅगरेशन केलेलं आहे की तो बोथट केलेला आहे, हे मी कसं ओळखू शकते? हे बघा, काय असतं, याला एक्सपिरियन्स शिवाय दुसरा पर्याय नाही, अनुभवाशिवाय. समजलं? कारण काय आहे की जेव्हा तुम्ही व्हर्बल डेटा कलेक्ट करत असता, कुणी एक्झॅगरेट केलं किंवा कुणी काय केलं हे आपल्याला अनुभव येऊन ठरवावं लागतं. अशा याकरता कुठल्याही प्रकारचं टूल अवेलेबल नाही आहे. सो आय होप आय हॅव रिप्लाईड युअर क्वेश्चन सॅटिस्फॅक्टरीली.
थँक्यू फॉर लिसनिंग मी पेशंटली.